माझ्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा स्पेशल रिपोर्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा या काव्यातच या सणाची महती आहे आजचा दसरा विशेष कार्यक्रमात मी स्वाती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते उत्सव आला विजयाचा दिवस सोनं लुटण्याचा नव जुनं विसरून सार फक्त आनंद वाटण्याचा तोरण बांधू दारी घालू रांगोळी अंगरी करू उधळून सोन्याची जपू नाती मनाची विजयादशमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा हिंदू संस्कृतीत खूप महत्त्व असलेला व मोठा सण हा दसरा हा अश्विन शुद्ध दशमीला येतो अश्विन महिन्याच्या पहिल्या दिवसापासून नऊ दिवस नवरात्र असते त्यानंतरचा दहावा दिवस म्हणजेच दसरा याच सणाला विजयादशमी असंही म्हणतात दसरा या सणाची परंपरा फार पूर्वीपासूनची आहे याच दिवशी देवीने महिषासूर राक्षसाचा वध केला प्रभू रामचंद्रांनी याच दिवशी रावणावर स्वारी केली पांडव अज्ञात वासात राहण्याकरता ज्यावेळी विराटच्या घरी गेले त्यावेळी त्यांनी आपली शस्त्रे शमीच्या झाडाच्या खोडात ठेवली होती अज्ञात वास संपल्यावर त्यांनी तेथील शस्त्रे परत घेतली व त्या झाडाची पूजा केली तो दिवस हाच दसरा हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे आपण दसरा या सणाला आपट्याची पानं सोने म्हणून लुटतो त्याची एक आख्यायिका प्रचलित आहे ती अशी फार वर्षापूर्वी वरतंतू नावाचे ऋषी होऊन गेले त्यांच्याकडे विद्याभ्यासासाठी खूप विद्यार्थी आहेत अभ्यास करून मोठे होत त्यावेळी मानधन किंवा फी नव्हती त्यामुळे शिक्षण संपल्यावर विद्यार्थी गुरुदक्षिणा देत या ऋषींकडे कौत्स नावाचा एक शिष्य होता त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यावर गुरूंनी त्याला घरी जाण्यास सांगितले त्याने ऋषींना विचारले मी तुम्हाला काय गुरुदक्षिणा देऊ तुम्ही मागाल ते मी देईन ऋषींनी कौत्साची परीक्षा घ्यावयाचे ठरवले त्यांनी कौत्साला प्रत्येक विद्येबद्दल एक कोटी सुवर्ण मुद्रा याप्रमाणे चौदा विद्यांबद्दल चौदा कोटी सुवर्ण मुद्रा आणण्यास सांगितल्या कौत्स हे ऐकून गांगारून गेला तो रघु गेला परंतु विश्वजीत राजाने त्याच वेळी विश्वजित यज्ञ केल्यामुळे खजिना संपला होता तरी सुद्धा राजाने कौत्साकडे तीन दिवसाची मुदत मागितली त्याने इंद्रावर स्वारी करण्याचे निश्चित केले इंद्राला रघुराजाचा पराक्रम माहीत होता त्याने कुबेराला सारी हकीकत सांगितली इंद्राने आपट्याच्या पानांची सोन्याची नाणी बनवून ती पावसासारखी राजाच्या राजवाड्यात पाडली कौत्स्य त्या सुवर्णमुद्रा घेऊन वर्तंतू ऋषीकडे गेला व गुरुदक्षिणा घेण्यास विनंती केली परंतु ऋषींनी ती गुरुदक्षिणा नाकारली त्या चौदा कोटी सुवर्णमुद्रा परत घेण्यास राजाने देखील नकार दिल्यामुळे कौत्साने त्या मुद्रा आपट्याच्या झाडाखाली ठेवून लोकांना लुटायला सांगितल्या लोकांनी त्या वृक्षाची पूजा केली व पाहिजे तेवढ्या मुद्रा लुटल्या तो दिवस दसऱ्याचा होता म्हणूनच त्या दिवसापासून या झाडाची पूजा करून सोन्याची पाने लुटण्याची प्रथा सुरू झाली आहे तर अशी आहे ही दसरा या सणामागची कहाणी साधू येती घरा तोची दिवाळी दसरा या तुकाराम महाराजांच्या उक्तीत या सणाचा अजोड असा उल्लेख केलाय आणि तो योग्यच आहे पराक्रमाचा आनंद देण्या घेण्याचा परस्परात प्रेम वाढवण्याचा हा सुंदर सण साजरा करूयात दसऱ्याचा हा सण आपल्या सर्वांच्या जीवनात सुख समृद्धी आनंद आणि भरभराट आणो हीच ईश्वर चरणी प्रार्थना आणि पुनश्च एकदा विजयादशमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा स्पेशल रिपोर्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री associated by sahyadri publication